से मित्रांनो, मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आलेलो आहे पलटण तालुक्यातील जाधववाडी या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी भव्य दिव्य असं आदत हिंद केसरी मैदान भरलेले आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, प्रसिद्ध बैलगाडी मालक विनायक शेठ देशमुख लेंगरे यांचा पाखरेसुद्धा आलेला आहे मैदानामध्ये. दादा, आज पायऱ्या कोणाबरोबर आहे? आज करंजीपूलच्या बाजीबरोबर. मित्रांनो, करंजीपूलच्या बाजीबरोबरती आपल्याला विनायक शेठ देशमुख यांचा पाखऱ्या पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, बघूया कोणकोण आले जाधववाडी फलटणच्या मैदानामध्ये. नमस्ते. नाव काय आपलं? कुठलं गाव? संभाजीनगर. बरं, छत्रपती संभाजीनगरचे आहेत. आणि कोणता बैल घेऊन आला? सुलतान. अजून कुठले आणलेत? घेतला जाईल. सुलतान पाळणा आदत आहे का? आदत सुलतान आणला मित्रांनो छत्रपती संभाजीनगरवरून. चला, शुभेच्छा तुम्हाला. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव? नागेश जगदाळे. कुठलं गाव दादा? तुळजापूर. तुळजापूरवरून आलाय. बरोबर. आज कोणती बैल आणलीत? आज पिंट्या. या पिंट्या आहे का? हो, पलीकडला पिंट्या. पलीकडच्या काळ्या कलरचा पिंट्या आहे. कुठल्या खांदी पळतो? दोन्ही खांदे. दोन्ही खांदी. कोणाबरोबर पायर आहे आज? ह्याच्याबरोबर. काय नाव आहे? बंट्या. बंट्या. पिंट्या आणि बंट्या पळणार आहेत का? आणि बंट्या कुठल्या खांदी पळतो? हे दोन्ही खांदी चालते. दोन्ही पण. दोन्ही पण. दोन्ही खांदी. आणि ह्याचं नाव काय? ह्याचं नाव पाखरे. पाखरे. आणि ह्याचं? त्याचं नाव राजा. राजा. राजा आणि पाखरे दोघं पळणार आहेत का एकत्र? बरं. बरंच लांब आला की दादा तुळजापूरवरून? किती किलोमीटर? 180. 190 येते. 190 येते. बरोबर आहे. 190 आहे. कधी निघाला होता? रात्री 2:30 निघाला. 2:30 निघाला होता काय? बरं बरं बरं. आणि एवढ्या लांब यायचं म्हटल्यानंतर सगळं नियोजन करावं लागत असेल. नियोजन करून. घरचाच साज पळा होता का? हा, घरचेच आहे सगळे. आणि टेम्पोच घेऊन आलाय? हा, टेम्पो. टेम्पो घेऊन आलाय. तुमचं नाव सांगा एकदा प्रेक्षकांना. माझं नाव नागेश जगदाळे. आणि कुठं राहता प्रॉपर गाव? प्रॉपर तुळजापूर एखादी सांगवी मार्डी. सांगवी मार्डी ना. बरं. चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो नमस्ते. नाव काय तुझं? भैया खातळे. कुठलं गाव? कळस. कळस. आणि आज कुठली बैल घेऊन आलाय? वादळ. मित्रांनो, वादळ आलंय बघा. आणि आज कुणाबरोबर पाळणार आहे? जॉर्डन. जॉर्डन. कुणाचं? दैवत गोवेकर. मित्रांनो, दैवत गोवेकर यांच्या जॉर्डन बरोबर पाळणार आहे. अजून कुठली बैल आणली? एकच आणलाय. बरं. चला, शुभेच्छा. मित्रांनो, जावलीचा बागड पण आलाय. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? मच्छिंद्र नारायण निंबाळकर. गाव कुठलं? जावली. जावली. आणि आज कोणाला घेऊन आलाय? राणाला आणि बागडला. बागड तिकडे. आणि मित्रांनो, हा राणा आहे बघा. राणा कोण बरोबर पळणार आहे? बागड. बागड. बरोबर. चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, आपल्याला प्रसिद्ध बैलगाडी मालक भेटलेले दादा डोबल भेटलेले. दादा, काय कसं काय आज कोणाला घेऊन आलाय? बादल आणलाय. बादल. आज कोणाबरोबर पायरा आहे? बादलचा. पंढरपूरचं वासरू. पंढरपूरचं वासरू. बरंच लांबचा पायरा केलाय. दादा, बऱ्याच दिवसांनी दिसलाय तुम्ही मैदानामध्ये. रेस्टोर जरा आम्ही बैल आम्ही बी. बर बर बर. सगळेच रेस्टोर. सगळेच रेस्टोर. पाऊस पाणी कसं आहे गावाकडे? एकदम रोज आहे. रोज आहे पाऊस. काय केलंय शेतात? काय केलंय? ऊस आहे. ऊस आहे. बर. चला, शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. दादा नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं? असलम पठाण. बर बर. आणि गाव कोणतं? तुर्काबाद खराडी. छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरहून आलेत. आणि आज कोणता बैल घेऊन आलाय? डीजे. मित्रांनो, हा डीजे छत्रपती संभाजीनगरचा. कुणाबरोबर पळणार आहे? काय? बाजी बरोबर. हा, काल आम्ही मुलाखत घेतली तो बाजी. आदत का? बाजी पण आजच आलाय. बाज घरचा साज आहे का? मित्रांनो, हा बाजी बघा. काल मुलाखत घेतलेला वेगळा होता, हा आज नवीन आलेला. हा बाजी आदत आहे बघा. हा छत्रपती संभाजीनगरचा. आणि त्याच्याबरोबर हा डीजे पाळणार आहे. कधी निघाला दादा? काल 4 वाजता. 4 वाजता निघाला होता का? बरं. चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. धन्यवाद. चॉकलेट पण आलाय. गाव कुठलं चॉकलेट दादा? कोपरगाव. कोपरगाव. अहिल्यानगर का? बरं. बरंच लांब ना आलाय तुम्ही. आणि कोणाबरोबर पाळणार आहे चॉकलेट आता? आपले इथले मित्र आहे. बरं. बरं बरं. सांगा सांगा. ते भैरवनाथ प्रसन्न शिवन्य अजित बनकर. हा, त्यांच्या बरोबर पाळणार आहे का? हा, कुठल्या खांदी पळतो हा चॉकलेट? हा, उजवीला पळतो. उजवीला पळतो. मित्रांनो, कोपरगाववरनं बऱ्याच लांब ना आलेत. त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा. नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं? सचिन बांगर. कुठलं गाव? बीडवरनं आलाय. प्रॉपर गाव कुठलं? भयाळा. भयाळा. आणि आज कोणती बैल आणली? आज बल्मा आणि मथुर. ह्याचं नाव काय बसलेलं आहे? बल्मा. बल्मा. आणि पलीकडच्या साईडला मथुर. मथुर. आणि ती पण व्हाईट कलरचं कशा आणलंय बारका? आज ते उभं फाटी दाखवायला. फाटी दाखवायला. मैदान दाखवायला. बरोबर. प्रवासात सवय करा. आणि ह्याच्याबरोबर कोण पाळणार आहे? मथुर. मथुर. घरचाच साज आहे का? चला, मथुर दाखवा घ्या. मित्रांनो, हा मथुर आहे. 1777. बरेच लांब आला की दादा? कसं काय नियोजन आहे आता? नियोजन बॅनर आलतं. बरं. ते कॉन्टॅक्ट केलं.
किती वेळ गटात पळणार काय अंदाज 11 11 किती तास पहिली फाटी बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोलापूरवरून सोने आलाय सोलापूर मधलं प्रॉपर गाव कुठलं बिंबळीच आहे का तुम्ही बरं आणि आज कुणाबरोबर पाहिर आहे पसरणीच्या हिऱ्याबरोबर पळणार मित्रांनो सोन्या किती वेळ गट अंदाज 46 दोन नंबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा आल्टो 4213 आहे गाव कुठलं दादा बिंबळी तालुका माढा जिल्हा सोलापूर सोलापूरहून आलाय बघा एकदम सुंदर दिसायला हा आल्टो कुणाबरोबर पळणार आहे आज इथला धर्मपुरीचा आहे धर्मपुरीचं काय नाव बलमाय बरं फलटण पासलाच धर्मपुरी बरं 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 आणि त्याला काय बांधलं नाही काय नाही रे कमाल इकडे एका दाव्याने बांधलेला आहे एकाच दाव्याने बांधलेला आहे काय बरं दिसायला खूप सुंदर आहे कुठनं घेतलाय घरच्या गायचं आहे का बरं कशात मोडत खिलार कपिलामध्ये कुठल्या गटात पळणार अंदाज काय अंदाज नाही 13 नंबर गटात 5 नंबर फटी लागली बरं 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 चला शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो बादल सुद्धा आलाय मैदानामध्ये दादा नमस्ते नमस्कार नाव काय आपलं दीपक राजेंद्र मारने कुठलं गाव मुळशी बरं आणि आज कुणाला आणलाय मित्रांनो सर्जा आणि गणेश पण आलाय गणेश काय नवीन आहे काय नवीन कुठनं घेतलं जालना म्हणून आणलाय गणेश बरं आणि कोण पळणार आहे सर्जा बरोबर सुंदर कुठला करमाळा आणि गणेशा बरोबर बापूंचा बापू आंबेकर हा यांचा बैल दुर्गा नाही बहुतेक जर तर बर चला शुभेच्छा वय मामा काय वर टपा बसलाय काय करतोय होय काय काय कस काय नियोजन आज सर्जा नवीन वस्त्र घेतलंय गणेशा बर बर कधी निघाला होतास बर आता काय आराम करतोस का बर चल शुभेच्छा तुला मित्रांनो पंढरपूरकरांचा चित्ता आलाय पेह पंढरपूर गाव ना बर कुणाबरोबर पाळणार दादा आज बादल कुठला शिरवडीचा बरं बरं दादा डुबल यांच्या बादल बरोबर का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आंधळीकरांचा सुलतान पण आलाय दादा आज कुणाबरोबर पाहिर आहे कसं नियोजन आहे काय काय नाव आहे खोंडाचं फौजी 71 बरोबर पाहणार का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा काय म्हणाल नाव खोंडाचं फौजी 71 गाव कुठलं तुमचं गाव धर्मपुरी धर्मपुरीच आहे मित्रांनो फौजी हा 71 बघू शकता हा पाळणार आहे आंधळीच्या सुलतान बरोबर कितव्या गटात काय अंदाज अजून नियोजन नाही केलं बर असं आहे चला शुभेच्छा मित्रांनो 302 बब्या पण आलेला आहे दादा नमस्ते कसं काय नियोजन आहे आज कुणाबरोबर पाळणार आहे फलटणमधलाच बैल आहे बरं चला शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो गरुडा पण आला आहे बघा मैदानामध्ये दादा नमस्ते आज कुणाकुणा घेऊन आला आहे मैदानामध्ये मित्रांनो हिर्या 10 आलाय आणि सुंदर पण आलाय बघा मैदानामध्ये कसे पैर आहेत आज हिर्याला देवा आणि सुंदर बरोबर परवा चोराडला गडशिंदीच्या वस्त्रावर एक नंबर केला का हा तीच आहे तीच जोडी का वा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मानगंगा एक्सप्रेस बाबे पण आलाय गाव कुठलं दादा तुमचं आंधळी आणि आज कुणाबरोबर पळणार आहे बाबे संग्राम कुठला शिरवळचा बरं चला शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो रुस्तम आलाय मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक सागर शेळके म्हणजे ज्यांची वायरमॅन म्हणून ओळख आहे आणि आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका सोन्या पण आलाय का सोन्या कुणाबर आहे सोन्या पळणार आहे वासरा बरोबर आहे बरं बरं चला शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो नांद्या पण आलाय नांद्याचं गाव कुठलं आहे शनिशिंगणापूर आणि कुणाबरोबर पळणार आहे आज गरुडा बरोबर पळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा ह्याचं नाव काय हो रायफल का रायफल गाव कुठलं मर्याजीवाडी बरं चला शुभेच्छा मित्रांनो सदाभाऊ मास्तर रेटरे यांचा रुस्तम हिंद केसरीचा एक नंबरचा मानकरी महेब्यासुद्धा फलटणच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे बघा दादा नमस्ते आज कसं काय नियोजन करण्यात आलं आहे महेब्याचं सरांनी सरसनी माहिती बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो वादळसुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे नाव काय तुझं देवराज कुठलं गाव सुपणी आज कुणाला घेऊन आलायस रंगाभाई मित्रांनो हा रंगाभाई आहे आणि अजून दुसरी कोणती आणलीत बैल काय नाव आहे दुर्गा आहे मित्रांनो आणि रंगा कोणाबरोबर पाळणार आहे काय सुंदर बरोबर आणि ह्या माहीत नाही बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नाव काय आपलं करण गाडगे बरं आणि आज कुणा घेऊन आलाय रायफलला मित्रांनो रायफल आलाय 0072 कुणाबरोबर पाहिजे काय आज वडकीतला बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गिरवीकरांचा बाजी पण आलाय मित्रांनो जुळेवाडीकरांचा राजा पण आलाय दादा कसं नियोजन आहे आज राजाचं नियोजन आज पुनवाण्याला दिलाय बरं बरं
चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक प्रवीण शेठ दसवडकर. दादा नमस्ते. नमस्कार. आज कुठं कोणाला घेऊन आलाय? आज दोन वासरं आणल्यात, लक्ष आणि जीवा. मित्रांनो लक्ष आणि जीवा पण आलाय प्रवीण शेठ दसवडकर यांची. आज कसे पैर आहेत? आज एकाला सोन्या आहे आणि एकाला मने. मने आहे. सोन्या मने का? सोन्या मने. बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा. धन्यवाद. नो साखरवाडीचा रायफल पण आलाय. मालकांचं नाव काय? अभि भोसले प्रणय पवार. बरं आणि पायरा कोणाबरोबर आहे? दुश्मन कुठला? सोमेश्वरचा. बरं चला शुभेच्छा. हा साखरवाडीचा पोपट आहे आणि कुणाबरोबर पाळणार आहे? माळशिरसचा. आणि बैल मालकांचं नाव काय पोपटच्या? किरण जगताप. किरण जगताप यांचा साखरवाडीकरांचा पोपट आहे मित्रांनो. चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो सुंदर पण आलाय. गाव कुठलं सुंदर सर? छत्रपती संभाजीनगरचा. कुणाबरोबर पाळणार आहे? घरचीच गाडी. बर दादा नमस्ते. नमस्ते. याचं नाव काय? मथुर. मथुर आहे. आणि मला वाटतं पिस्तूलचे मालक तुम्ही का? मथुर घेतला का नवीन? अजून दुसरा कुठला? सुंदर. सुंदर एक घेतला म्हणजे परत एकदा नादात उतरला तुम्ही. दोन आणल्यात आणि घरचीच गाडी पाळणार आहे का? पोपटराव बरोबर पाळणार आहे. बरं बरं. आणि हो सुंदर सुंदर बाहेरचा पैर आहे. बरं बरं. दादाच पोपटराव बरोबर कोण आहे? मथुर आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा. हा याचं नाव काय? पिल्या. पिल्या कुठला आहे? पंधरातल्या सोनकसवाड्यात. पिल्या बरोबर कोणाचा पैर आहे? बाळाचा. बाळाचा आहे. बरं चला शुभेच्छा तुम्हाला.